नसते सगरी तुझे भा जीव तुटका तुटका हो तो जगण्याचे विरती धागे संसार फाटका होतो नसते सगरी तुझे भा। आता देवदर्शन झालं, पेट पूजा झाली आणि फायनली आपण निसर्गाच्या सानिध्यात आलोय, कसं वाटतंय? सुंदर वाटतं, खूप कमाल आहे, हे खूप कमाल आहे, सूदिंग आहे, सूदिंग आहे, पाऊस पडतोय आणि आपण कव्हर्ड बघत राहावं वाटतंय, खूप कमाल व्हिज्युअल आहे, खरंच खूप छान वाटतंय। पण मला हे विचारायचं, ही शांतता जी आहे ना, ती आपल्या आयुष्यात कुठे ना कुठे लागतेच की अरे, तर किती आवडते ही शांतता? मला तर असं वाटतं की दिवसातला थोडा वेळ तरी प्रत्येकाचा असावा जो असा छान स्वतः बरोबरचा शांततेचा असावा, आणि खूप खूप त्या शांततेत खूप जास्त शिकण्यासारखं असतं असं मला वाटतं, म्हणजे स्वतःचा संवाद होतो स्वतःशी आणि ते खूप गरजेचं आहे। आत्ता इतकं आपण धावपळीचं आणि म्हणजे आम्ही तर शूट करत असताना इतके तास काम करतो, तर स्वतः बरोबरचा थोडा वेळ जो असतो तो मिसिंग असतो, अशा ठिकाणी आल्यानंतर त्याची जाणीव होते की अरे हे किती मिस करतोय आपण आणि किती महत्वाचं। तुला ह्या क्षणाची वाट बघत होते कारण गेले 20 दिवस लाईक आम्ही कॉन्स्टंटली शूट करतोय, सेल्फ टाइम मी टाइम असा भेटलाच नाहीये, सो मी आज खूप अशी एक्साइटेड होती फायनली मला फिरायला भेटणार आहे आणि मजा येते एक्सप्लोर करायला। पण अशी पावसाळ्यात कुठे ट्रिप वगैरे केली आहे? मी पावसाळ्यात खूप ट्रिप्स घ्यायत, म्हणजे मला ट्रेकिंगची आणि फिरायची खूप आवड आहे, त्यामुळे मी असं गाडी काढून निघतो किंवा बाईकिंग, मला पण रायडिंग खूप आवडतं। सोरल भटकंती हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे मी जात असतो बऱ्याच वेळा। माझं थोडं ओपिनियन वेगळं आहे, असं पाऊस म्हणजे पावसाच्या टाइमला मला घरी बसून एन्जॉय करायला आवडतं। वाव, येस, रोमॅन्टिसाइज करायला। पण सरकारला मुंबईची लोक अशीच आहेत, पण सॉरी मुंबईची लोक अशीच आहेत, वा वा, म्हणजे इथे मुंबई पुणे होणार आहे का? नाही, मी अवॉइड करतो अशा गोष्टी। पण असं कधी ट्रिपला गेलंय आणि तिथे काहीतरी किस्सा घडलाय? मगास पासून इतके किस्से म्हणजे तू सांगितलेस, तर ट्रिपचा एक किस्सा असणारच ना? ट्रिपचा किस्सा आहे ना की ट्रिप मध्ये म्हणजे आम्ही मोस्टली असं करतो की आत्ता हे जरा फास्ट फूड म्हणा किंवा चिप्स घेऊन जाणं वगैरे असं खूप, किंवा आपण खूप रेडी मटेरियल फूड घेऊन जातो। पण मी जेव्हा लहानपणी असं मी लहानपणापासून ट्रेक करायचो होतो तेव्हा आम्ही खूप मजेशीर गोष्टी करायचो, प्रत्येक जण आपापल्या घरून काही ना काहीतरी, म्हणजे एक वाटी भात प्रत्येकाच्या घरून, प्रत्येकाच्या घरून कांदे बटाटे, आणि आम्ही तिकडे मोस्टली गडावर ट्रेक लावायचो आम्ही, सो तिथे जाऊन मग आम्ही चुलीवर खिचडी वगैरे बनवायचो, सो ते दिवस मी मिस करतो। सो असं किस्सा नाही आहे पण म्हणजे हा ती जी गोष्ट आहे ती स्वतःचं बनवून खाणं आणि ते पण असं ट्रेकला मग टेंट्स टाकून झोपणं, दॅट इज समथिंग आय मिस अ लॉट दिस डेज। पण मग आता ती तर अशी घरात राहणारी आहे पाऊस आल्यावर, मग तिला आता नाशिकमध्ये फिरवशील की नाही, की तिला पण आवड लावशील की नाही फिरण्याची काही? अर्थात आता बुलेट आहे माझ्याकडे, त्यामुळे तिला घेऊन जाईन। त्याला रायडिंगचा शौक आहे आणि आता सरकारकडे पण बुलेट आहे, मग तो आता सानिकाला फिरवणार। तुफान तिचं 360 बदलूनच टाकूयात आपण ओपिनियन अबाउट भटकंती किंवा पाऊस। पण तुला फक्त पाऊस घरात बसून आवडतो, अदरवाईज तू फिरत असेल? आवडतो पण मी घरात बसून तो जास्त रोमॅन्टिसाइज करते। कशा पद्धतीने करतेस? इट्स अगेन मी टाइम। पण असं मी टाईम आपण बोलतो पण तेव्हा ना आपण कुठेतरी स्वप्नांच्या वाटचालींकडे जाण्याचा विचार जास्त करतो, तर काय स्वप्न आहेत? म्हणजे ओव्हरऑल लाईफ बद्दल की करिअर लाईफ ओव्हरऑल? ओके, त्याची खूप स्वप्न, लहानपणापासून मी स्वप्न बघितलं होतं की आपण आवडत्या क्षेत्रात काहीतरी करूयात। मला पहिल्यापासून खूप ऑप्शन्स ज्याच्याकडे असतं तो खूप कन्फ्युज असतो असं म्हणतात ना, तसं माझ्या बाबतीत होतं की मला सगळंच आवडायचं, स्पोर्ट्समध्ये पण असायचो, कल्चरल ॲक्टिव्हिटीजमध्ये पण असायचो, NCC पण असायचो, सो मला असं फेजेस होत्या माझ्या, मला आधी NDA जायचं होतं, आर्मीत जायचं होतं, मग नंतर मला फुटबॉल प्लेअर किंवा क्रिकेटर व्हायचं होतं, मग ॲज युज्युअल जस्ट लाईक अनदर गाय ऑफ एनी पार्ट ऑफ इंडिया, पण इथे येऊन पोहोचलो आफ्टर इंजिनिअरिंग, आणि हे पण मला लहानपणापासून आवडत होतं। पण लाईफ प्लॅन्स म्हणायला गेलं तर आत्ता तरी छोटे छोटे एम्स आहेत माझे,
सो रिसेंटली एम हे की हॅशटॅग लई आवडतेस तुम्हाला ही मालिका हिट करायची. वा, तुझी काय स्वप्न आहेत? फॉर मी लाईक स्काय इज द लिमिट. जेवढं मला गाते तेवढं मला गाते, त्याला कुठलाही लिमिट नाही. हे जेवढं जमेल तेवढी झेप घ्यायची. वा, परफेक्ट, खूपच छान. पण एम ठेवून त्याच्याकडे अप्रोच व्हायला नाही आवडत. जेवढं मला रोज इम्प्रूव्ह करता येईल, जेवढं मला जास्तीत जास्त उडता येईल ते मी ट्राय करते. याआधी बोटिंग किती वेळा केली? खूपदा केली आहे. लाईक म्हणजे मी साताऱ्याची आहे, सो महाबळेश्वरला आमचं बरेच जाणं येणं होतं आणि महाबळेश्वरला गेल्यावर बोटिंग इज अ मस्ट. येस, सो बोटिंग बऱ्याच वेळा केलं मी रिसेंटली. मी IIT चं पवई लेक जाय तिथे पण एक बोटिंग करतं. रिसेंट बोटिंग ते होतं. पण आज विचारेल की सानिका आणि आमच्या सोबतचा एक्सपिरियन्स कसा आहे. थ्रिलिंग आहे, थ्रिलिंग आहे. बोटिंगचा एक्सपिरियन्स खूप सुधिंग आहे, तिथपर्यंत येण्याचा प्रवास खूप थ्रिलिंग आहे. जेव्हा बोट अशी अशी होत होती ना, तो पहिला हात वर करून मोकळा, मला पोहता येतो, तुम्ही तुमचं बघा. सर्व्हायव्हल खूप महत्वाचं आहे गाईज. काय पण असं नाही, डेफिनेटली मी सगळ्यांना वाचवलं असतं, नो डाऊट. पण आता मालिका सुरुवात होते आणि त्याआधी असे काही तुम्ही तुमचा एवढा बॉन्ड बनतोय, तर कसं वाटतंय? कसे पहिल्यांदा एकमेकांना भेटलेला तुम्ही? आपण कुठे भेटलो होतो? बिग बॉसच्या सेटवर. या राईट, बिग बॉसच्या सेटवर भेटलो होतो आणि मी ऑलरेडी पोहोचलो होतो सेटवर ऍज युजल आणि ही सचिन सरांबरोबर आली, जे आमचे प्रोड्युसर आणि डिरेक्टर आहेत सिरियलचे. सो तर मला आधी असं वाटलं की ते सगळे घेतात, कारण मी खूप माझा कॉल चालू होता आणि मी जस्ट यांना बघितलं म्हणजे हा, आणि मी चालायला लागलो. नंतर मात्र आलं झालं, ओ ही सानिक असणार आहे. आणि सो फुल गेटअप मध्ये आले. हा आणि हा, मला तेव्हा लक्षात नव्हतं आणि मी एक थोडासा पुढे गेल्यानंतर मला रिअलाइज झालं, ओके ही सानिक असणार आहे. आणि मग नंतर सरांनी इंट्रोड्यूस करून केलं की सानिका जी सानिका प्ले करणार आहे. ओ ओके, व्हेरी एक्साइटेड फॉर दिस पॉइंट की माझं खरं नाव आणि माझी ओळख होणार. वाव, सो येस, आय एम व्हेरी मच फॅसिनेटेड अबाउट इट. येस, लोक मला माझ्या नावाने ओळखतात. हे खरं तर खूपच वेगळं, खूप मोठी गोष्ट असते की अरे आपल्याच नावाने आपल्याला ओळखलं जात. पण पहिल्यांदा बघितल्यावर काय विचार आला मनात की कसा असेल हा? तो बॉन्ड खूप दिसतो. पण मुंबई पुणे किती वेळा होते, कारण आल्यापासून दोन तीन वेळा झालंच माझ्या समोर. फक्त ऑन कॅमेरा आहे, जस्ट टू गिव्ह कॉन्टेंट. पण नाही, आमच्यात असं खूप, आम्ही उलट लाईफ रिलेटेड खूप जास्त लेटली बोललोय. किंवा जनरल म्हणजे शी इज सो स्वीट की ती मला अजिबात अशी जजमेंटल किंवा अशी नाही वाटली. की आपण खूप लवकर एकमेकांना आजकाल जजमेंट पास करतो ना, की अरे अच्छा तुला हे आवडतं का, मला तर ते नाही आवडत, असं अजिबात नाही आहे. शी इज व्हेरी मच ऑन द रिसिव्हिंग एंड आणि मी पण होपफुली. सो आमच्या दोघांमध्ये ते एक असं आहे की द प्लस पॉइंट इज ही इज व्हेरी अंडरस्टँडिंग. वाव, ही इज व्हेरी केअरिंग. सो असं असतं ना की ओके, एक तो कम्फर्ट झोन आहे म्हणजे कोस्टर म्हटल्यावर की थोडे दडपण असतं, बट ही इज व्हेरी मच. थँक्स यार, व्हेरी मच. पण मग सानिका आणि सरकार यांच्यामधला आम्हाला बॉन्ड कसा ऑन स्क्रीन पाहायला मिळणार आहे आणि ती जोडी एकत्र दिसते की नाही दिसणार? की असं जे तुमचं दाखवलंय प्रोमो मध्ये की दुश्मनी आहे, ती दुश्मनीच असेल? दॅट डिपेंड्स. दुश्मनी तर असणारच, त्या दुश्मनीतून कसं प्रेम निर्माण होणार हीच तर जर्नी आहे. वा, सो ती आपल्याला बघायला भेटणार आहे 14 ऑक्टोबरपासून. इथे इंटरव्ह्यू करताना ना खूप छान वाटतंय, असं वाटतंय आता फक्त चहा आणि गरमागरम भजी हवी. पण काय सांगाल की आता मी असं जर विचारलं की कॉलेजमध्ये असताना कधी बंक मारून ट्रिप केलात? कुठे गेलात? मी तर कॉलेजच ऑलमोस्ट न केल्यासारखं आहे, कारण मी इंजिनिअरिंग करत असताना अर्धा वेळ कल्चरल ग्रुपच्या ऍक्टिव्हिटीजमध्येच असायचो. पण मी खूप बंक वगैरे केले. मी अजिबात असा अच्छा बच्चा नव्हतो कॉलेजमध्ये. स्कूलमध्ये खूप पर्टिक्युलर असायचो, पण कॉलेजमध्ये कळलं होतं मला की बंक करूनच आपला काहीतरी फायदा होईल. मी खूप बंक केलं.
खूपच कॉन्ट्रास्ट आहे माझं. आय एम लाईक व्हेरी स्टुडियस, सो बंक मारण्याचा कधी प्रश्नच राहिला. कॉलेज नंतर एक्स्ट्रा लेक्चर करणारी वाटते मला. एक्स्ट्रा लेक्चर आहे सर, सर मला एक्स्ट्रा लेक्चर अशी वाटते मला. पण जर अभिनेत्री नसते तर तुला काय बनायला आवडलं असतं? अभिनेत्री नसती तर मला काय बनायला नाही, लहानपणापासून अभिनेत्रीच बनायचं स्वप्न बघितलं. वाव. आणि तुम्ही इंजिनियर नसता तर तुम्हाला काय बनायला आवडलं? नाही, मी इंजिनियर झालोच असतो असं मला वाटतं. म्हणजे बऱ्यापैकी हुशार होतो त्याच्यामुळे इंजिनियर झालोच असतो. काहीतरी शिक्षण घेणार होतो मी. किंवा माझं चुकलं की अभिनेता नसता तर इंजिनिअरिंग करता करता काय बनायला आवडतं? मला जेन्युइनली आर्मीत जायचं होतं. एका पॉइंटला लाईक माझ्या घरच्यांनी खूप मला फोर्स केला की तू नीट दे, तू डॉक्टर बन. मी नीट दिली सुद्धा, मी क्वालिफाय झाली सुद्धा, बट ऍट अ सर्टन पॉइंट आय वॉज लाईक की यार ही माझी लहानपणापासून इच्छा नाही आहे. भले मी ते करेन पण तिसऱ्या चौथ्या वर्षात जाऊन मला ड्रॉप नाही घ्यायचं आहे. आणि लहानपणीपासून जे बघितलेलं स्वप्न आहे सो मला तिथेच जायचं आहे. डॉक्टरचा वगैरे विचार सोडून दिला बऱ्याचा. त्याचा सोशल मीडिया बघितला ना, त्याला फोटोशूटची आवड आहे, फिरण्याची आवड आहे, सगळं कळतो. तू सोशल मीडियावर एवढी ऍक्टिव्ह नाहीये तर तुझ्याबद्दल काय सांगशील? तुला कसली कसली आवड आहे? मला डान्स करायला खूप आवडतो. सो येस, डान्स इज माय लाईफ. सगळ्या प्रकारचे डान्स लाईफ. मी भरतनाट्यम शिकली. वाव. अँड आवडतो इन जनरल गणपती डान्स, हा डान्स, तो डान्स, सगळे डान्स करायला आवडतात. आणि फिरायला पण खूप आवडतं, ट्रॅव्हलिंग आवडतं, बोटिंग आवडते. वा. ती मगाशी म्हणली ती गरबा मिस करते. म्हणजे दरवर्षी जाते गरबा खेळायला? दरवर्षी. म्हणजे आय रिमेंबर माझा लास्ट इयर बायोकेमिस्ट्रीचा पेपर होता आणि मला लाईक 50 पाथवेज रटायचे होते. 50 पाथवेज. आणि दुसऱ्या दिवशी पेपर मी गेली मस्त 2 वाजेपर्यंत मी गरबा खेळते. अँड इट टर्न्स आउट टू बी की मी बायोकेमिस्ट्री मध्ये टॉप मारलं. वा. हा, म्हणजे गरबा खेळून फुल एन्जॉय करून मी टॉप मारलं. दिस इज समथिंग. सो डान्स हे माझ्या सेटवर गरबा वगैरे खेळणं होतं की नाही? ऍक्च्युली बरेचशी लोक इथे नाही आहेत, त्यामुळे सगळे आले की मग नक्कीच करू. वा. सगळ्यांसोबत मला नाचवते सेटवर बऱ्यापैकी, तेवढं काफी. बापरे. पण एवढ्या छान हॉलमध्ये काहीतरी गाणी झालीच पाहिजे. दोघांनी एकत्र गा, नाही तर एकेकाने गा, चालेल आम्हाला. खूप छान लागतो. नाही छोटा मोबडी वाद नाही, म्हणजे आम्ही बसलो असू रूम मध्ये मेकअप वगैरे करताना तर ह्याचे सूर लागलेच पाहिजे. त्याशिवाय तुम्ही असं बाथरूम सिंगर आहे? मी असं गायक गायक नाही. मी सरप्राईझिंगली म्हणजे आता खोट वाटेल पण मी शास्त्रीय संगीताच्या 2 परीक्षा दिल्यात लहानपणी. हा, खूप लहानपणी. पण सूर कळतो की हा इथे जरा कमी हल्लाय सूर वगैरे. पण मला असं मी हिंमत नाही करू शकत की गायन वगैरे. पण ठीक आहे, मला परत एकदा नव्याने शिकायला आवडेल. सो असं मध्ये मध्ये प्रयत्न चालू असतो माझा. आता एक प्रयत्न होऊन जाऊ दे. प्रेशर झालं. माझ्या फ्रेंड्सनी मला सांगितलंय तू भविष्यात काहीही कर, आणि तुझ्या सगळ्या गोष्टी सपोर्ट करू, तू काही कर, प्लीज कधी गाऊ नको. काय गाऊ मी? नाही यार, माझा प्रॉब्लेम तुला सांगू का, म्हणजे असं उगाचच भाव नाही का ते अजिबात. माझा प्रॉब्लेम हा आहे की मला लिरिक्सच पाठवत नाही कुठले. तर मी कुठल्याही मीटर मध्ये काही बसेल ती लिरिक्स म्हणणार व्यक्ती आहे. फेवरेट असं काही नाहीये खरं तर माझं, पण हे आहे ना ते गाणं मी परवा काहीतरी म्हणत होत असं. नसते सुधरी तू जेव्हा जीव तुटका तुटका होतो, जगण्याचे विरती धागे संसार फाटका होतो. नसतेस घरी तू जेव्हा. वा, खूप छान. माफ करा चूक झाली घावी, पण ठीक आहे. पण एवढ्या छान वातावरणात काहीतरी व्यक्त होण्याचं मन करत असेल तर काय होईल? मी असं बिलीव्ह करतो की युनिव्हर्स आपला ऐकत असतं, काहीतरी साइन्स देत असतं. सो मला असं वाटतं की मी जेव्हा मुंबईतून नाशिकला सीरियलसाठी शिफ्ट झालो होतो, सो मी असा विचार केला होता की जो होता अच्छे के लिए होता. आणि एवढंच म्हणजे डोक्यात हेच आहे सध्या तरी की स्वतःचं 5000% द्यायचं आहे. आणि जी नवीन सिरियल येते आमची कलर्स मराठीवर, हॅशटॅग लय आवडतेस तुम्हाला, या सिरियलला पूर्णपणे स्वतःचं झोकून देऊन काम करायचं आहे. आणि होपफुली ही सिरियल खूप छान पुढे जाओ, त्याचे जास्तीत जास्त एपिसोड्स होत आणि लोकांचं प्रेम मिळो.
आता सध्या तरी हेच डोक्यात आहे. आता तो सिरियल बद्दल व्यक्त झाला, तर तुला स्थानिका म्हणून काय व्यक्त व्हायला आवडेल? अशा शांत वातावरणात व्यक्त होण्याचं फील असतंय. हो, एकतर हेच आहे की आता लाईक आम्ही एवढे दिवस जी मेहनत घेतोय ती फायनली आता आपल्याला बघायला मिळणार आहे. सो ते एक दडपण आहे, ते मला एक्सप्रेस करावं असं वाटतंय ह्या नेचरमध्ये की येस, सगळं नीट होऊ दे, सगळं छान होऊ दे. आणि मला माझ्या खर्चांची खूप जास्त आठवण येते, माझ्या आजी आजोबांची, आई वडिलांची, म्हणजे एवढं सगळं शांत बघून मला त्यांचीच आठवण आली एवढ्या दिवसांचं जे होतं ते. सो येस, सगळ्यांची आठवण येते आणि सगळं छान होईल. पण आता कसं वाटतंय सांगा, आता एवढं बोटिंगने प्रवास करताय काय कमाल फील आहे यार, म्हणजे असं वाटत नाही. आता आज असं तू खूप वेळ प्रश्न विचारलायस आणि आम्ही उत्तर द्यावी आणि इथेच बसून राहावं. चालेल, आता आपण आपल्या पुढच्या प्रवासाला जाऊया आणि तिथे बघूया की अजून तुमच्याकडनं मला काय मिळत. मराठी चित्रपट सृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंट साठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.